नमस्कार मी अडखड किरण चौधरी परखड मतमध्ये आपलं स्वागत आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस मागच्या आठवड्यामध्ये कर्नाटक सरकारनी त्यांचे जे आरक्षणाचं तिथं जे काय आकडे आहेत त्याच्यामध्ये दोन टक्के आरक्षण अनुसूचित जातींना वाढवायचं आणि चार टक्के आरक्षण अनुसूचित जमातींना वाढवायसाठीचा अध्यादेश पारित केला या अध्यादेशामध्ये अर्थात अध्यादेश केव्हा होतो जेव्हा विधानमंडळ जेव्हा सत्र चालू नसतं विधानमंडळाचं तेव्हा अध्यादेश काढला जातो राज्य सरकारतर्फे आणि हा जो अध्यादेश आहे हा अध्यादेश राजकीय कारणास्तव येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये फायदा व्हावा म्हणून पारित करण्यात आला असा आरोप अर्थात विरोधकांनी त्याला केला पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे की तिथं एक कर्नाटकामध्ये एक आयोग नेमण्यात आला होता था, नागमोहनदास आयोग या नागमोहनदास आयोगाने असा एक आ, शिफारस केली की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या टक्क्यामध्ये वाढ केली पाहिजे आणि त्या मागणीचा विचार करण्यासाठी म्हणून एक नवीन सुभाष आदी नावाचे जे न्यायमूर्ती आहेत यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाने सगळ्यात वेगवेगळे कारण दिले ज्यासाठी आरक्षणाच्या टक्केवारीमध्ये वाढ करणं आवश्यक आहे आणि त्यातलं प्रमुख कारण असं होतं की पट अनुसूचित जातींची लोकसंख्या वाढली आहे आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या पन्नास टक्के वाढली आहे कर्नाटकातली हेही इथं सांगणं ओघानी की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या किती आहे एखाद्या प्रदेशामध्ये याची गणना जनगणनेबरोबर त्यांची सुद्धा जनगणना होत असते इतर कुठल्या जात समूहाची किंवा एकंदरीत लोकसंख्यामध्ये कोणाचा किती टक्का आहे याची गणना होत नाही पण अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची गणना होते आणि या वाढीचं कारण त्या सुभाष आदी समितीने असं सांगितलं की जे कर्नाटक राज्य होतं त्या कर्नाटक राज्यामध्ये मद्रास हैदराबाद आणि मुंबई हे जे स्वतंत्र राज्य होते आधी म्हणजे भाषावार जेव्हा राज्यांची पुनर्रचना झाली त्याआधी था म्हणजे त्याच्यामध्ये बरेच काय 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 प्रकार झाले त्याच्यामध्ये मुंबई राज्यातला काही भाग कर्नाटकात आला निझाम म्हणजे हैदराबाद राज्यातला काही भाग कर्नाटकात आला आणि मद्रास राज्यातला काही भाग कर्नाटकात आला आणि ह्याच्यामुळं अनुसूचित जातींची संख्या तिथं सातपट वाढली असं सांगितलं आणि आधी जी टक्केवारी होती त्या टक्केवारीमध्ये वाढ करण्याची अजून गरज काय आहे तर सुरुवातीला जे अनुसूचित जातींची यादी होती त्या अनुसूचित जातींच्या यादीमध्ये संवैधानिक तरतुदीनुसार भरपूर वाढ करण्यात आली आणि त्याच्यामुळं आरक्षणाच्या टक्क्यामध्ये सुद्धा वाढ करावी असं रिकमेंडेशन दिलं आणि ही टक्केवारी अध्यादेशाने वाढवण्यात आली आता पुढं ह्याला साहजिकच याला आव्हान देण्यात येणार आणि या आव्हानाला हायकोर्टात काय होतं सुप्रीम कोर्टात काय होतं हे बघावं लागेल ह्या एकंदरीत सहा टक्के वाढीमुळं कर्नाटकातलं जे एकंदरीत आरक्षणाची टक्केवारी आहे ती पन्नास टक्के मर्यादेचा भंग करते आणि त्या एका कारणास्तवसुद्धा ही आ, जी काय वाढ आहे टक्केवारीतली ही वाढ अवैध आहे असं लोकांचं म्हणणं आहे राजकीय खेळी अर्थात असं आहे की आरक्षण हा एक राजकीय डावतेचा भाग आहे त्याच्यामध्ये राजकारण असतच असतं समाजाचं हित किती आणि मतांची हाऊस किती भागवायची याच्यावर सुद्धा सगळं अवलंबून असतं तर राजकारणाचा हा भाग असावा यात काही शंका नाही कारण अध्यादेश पारित करण्याची काही आवश्यकता नसते विधिमंडळाचं अधिवेशन ठराविक वेळाने होतच असतं आता हिवाळी अधिवेशन प्रत्येक राज्यात होतील तर इतकं गडबडी लागू करण्यासारखं त्या त्याच्यात काही नव्हतं तरी पण यातून एक प्रश्न नवा जो उद्भवला आहे आणि ज्याच्याविषयी फार माहितीपूर्ण वाचायला मिळालं काही आर्टिकल्समध्ये ते असं की कर्नाटकामध्ये सदाशिव आयोग जस्टिस सदाशिव नावाच्या एका माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला होता आणि त्या आयोगाचं रिमिट असं होतं की त्यांनी पुनर्वर्गीकरणाविषयी तो आ, आयोग नेमण्यात आला होता अनुसूचित जातींचं पुनर्वर्गीकरण करावं तिथली भौगोलिक परिस्थिती जी आहे तिथली जी एकंदरीत सामाजिक परिस्थिती आहे भौगोलिक मंडळच्या तिथल्या सामाजिक परिस्थितीनुसार अनुसूचित जातींमध्ये पुनर्वर्गीकरण करावं का याचा अभ्यास करण्यासाठी त्या सदाशिव आयोगाचं स्थापना झाली होती त्या सदाशिवन आयोगाने सात वर्षांनंतर दोन हजार बारामध्ये एक अहवाल सादर केला आणि त्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं की तिथं ज्या प्रमुख जाती आहेत त्या म्हणजे होलेया माझ्या उच्चारामध्ये चूक होत असेल आपण हे इंग्लिशमध्ये वाचतो त्याचा कसा उच्चार व्हावा तर ही होलेया आणि चोवीस त्याच्याशी निगडीत जाती मादिगा आणि त्याच्याशी निगडीत एकोणतीस जाती आणि इतर अस्पृश्य हे जे आहेत यांना सोडून स्पृश्य वर्गही काही आहे जे अस्पृश्य नाही तरी पण त्यांची एकंदरीत सामाजिक परिस्थिती अस्पृश्यांकित वाईट होती म्हणून त्यांचा समावेश स्वातंत्र्यापूर्वी जी मसिर राजाची जी तिथं व्यवस्था चालवत होती त्याच्यामध्ये जे मादिगा होयला आणि इतर जे अस्पृश्य यांच्यासोबतच काही स्पृश्य जातींचाही समावेश तत्कालीन जी अस्पृश्य त्या जेव्हा तिथं होती आणि काही स्पृश्य जातींचासुद्धा समावेश अनुसूचित जातींमध्ये स्वातंत्र्यपूर्व काळात झाला होता आणि ते पुढं स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान आपलं लागू झालं आणि त्यातील अनुच्छेद तीनशे एक्केचाळीसनुसार राज राष्ट्रपतींनी जी यादी जाहीर केली त्याच्यामध्ये या चारही वर्गांचा समावेश होता आणि साधारण तेहतीस टक्के बत्तीस टक्के पाच टक्के जे मादिगा आणि होयला ह्या जातीचे समूह सोडून इतर जे अस्पृश्य समाज आहेत त्यांचं एक टक्केवारी पाच टक्के आणि बावीस टक्के स्पृश्य जातींची टक्केवारी असं साधारण तिथलं गणित आहे आणि यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये अनुसूचित जातींमध्ये पुनर्वर्गीकरण होऊन आरक्षणाची व्यवस्था व्हावी असं आ, त्या सदाशिव समितीने सदाशिव आयोगाने अहवाल दिला होता अशी शिफारस केली होती हे आत्ता सांगणं महत्वाचं असं आहे की त्याच्या पुढे बराचसा घटनाक्रम झाला एक महत्वाचा असं की अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस मध्ये अनुसूचित जातीविषयीची तरतूद आहे आणि प्रावधान असे तीनशे एक अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस एक प्रमाणे राष्ट्रपती अशी यादी जाहीर करू शकतात जी राज्यांमध्ये ज्या त्या राज्यांमध्ये ज्यांना अनुसूचित जातींमध्ये समावेश होईल अशा जाती वर्ग किंवा समूह यांची ती यादी असते तीनशे एक्केचाळीस दोन मध्ये असं आहे की या जातींमध्ये कोणाचं समावेश करायचा आहे किंवा कुठल्या जातीला किंवा वर्गाला त्यातून बाहेर काढायचंय तर त्यासाठी पार्लमेंटची किंवा मा संसदेची मान्यता लागते आणि पुनर्वर्गीकरणाबाबत अनुसूचित जातींमध्ये पुनर्वर्गीकरणाबाबत संविधान काहीही सांगत नाही पण अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये ही अवस्था आहे त्या 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 राज्यांमधल्या अनुसूचित जातीतल्या काही वर्गांची अशी अपेक्षा आहे अशी मागणी आहे की पुनर्वर्गीकरण व्हावं आणि याविषयी सगळ्यात जुनं जे आहे ते आ, की एकोणीसशे शहात्तरमध्ये ही मागणी झाली होती आंध्र प्रदेशमध्ये आणि तिथंसुद्धा मादिगा जी जात आहे त्या जातीने असं सांगितलं होतं की आम्हाला पुनर्वर्गीकरण करून वेगळा कोटा द्या आहे त्या अनुसूचित जातींमध्ये कारण आमच्यावर अन्याय होत आलेला आहे आणि प्रगती जितकी व्हावी तितकी प्रगती त्या मादिगा जात समूहाची झालेली नाही त्याच्याविषयी पुढं पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यांनी पुनर्वर्गीकरणाचे प्रयत्न केले पण ते हायकोर्टामध्ये ते काही टिकले नाही आवश्यकता लागली म्हणून पंजाबमध्ये विशेष करून वाल्मिकी आणि महजबी शीख या दोन जात समूहांना प्राधान्य देण्यात आलं आणि हे हा पुनर्वर्गीकरणाचा प्रकार होता आणि ह्याच्यासाठी जी नियमावली बनवण्यात आली दोन हजार दहामध्ये या नियमावलीला आव्हान देण्यात आला हायकोर्टामध्ये हायकोर्टाने सांगितलं की ही जी तरतूद केलेली आहे नव्या नियमावलीनुसार ही तरतूद अशी होती की महजबी शीख आणि वाल्मिकी या दोन जात समूहांपैकी कोणी जर उपलब्ध असेल उमेदवार तर इतर अनुसूचित जातीतल्या लोकांना अर्ज सुद्धा सादर करता येणार नाही त्या ह्याची उमेदवारी सुद्धा सादर करता येणार नाही नोकरी किंवा शिक्षणामध्ये हे जे काय झालं हे हायकोर्टामध्ये याला आव्हान देण्यात आले आणि हायकोर्टामध्ये हायकोर्टाने असं पुनर्वर्गीकरण योग्य आहे असं सांगितलं असं मत नोंदवलं त्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण गेलं तेव्हा ते गेलं संविधान संविधानपीठापुढं आणि संविधान संविधानपीठापुढं जेव्हा हे प्रकरण दोन हजार वीसमध्ये ऐकण्यात आलं तिथं पाच न्यायमूर्तींच्या संविधान पुढं पीठापुढं पंजाब हायकोर्टाच्या नियमाला त्या जजमेंटला आव्हान देण्यात आलं होतं तेव्हा पंजाब हायकोर्टाचं पुनर्वर्गीकरण करून अनुसूचित जातींचं पुनर्वर्गीकरण या स्वरूपात की वाल्मिकी आणि महजबी शीख या जात समूहांना आरक्षणामध्ये प्राधान्य देण्यात येतं आहे हा पंजाब सरकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने वैध ठरवला पण त्याआधी एक अशी सुप्रीम कोर्टात एक केस लागली होती त्या केसचं नाव होतं चिन्नय्या वर्सेस आंध्र प्रदेश सरकार तत्कालीन आंध्र प्रदेश राज्यामध्ये पुनर्वर्गीकरणाचं जे एक त्यासाठी जी नियमावली केली होती त्या नियमावलीला आव्हान देणाऱ्या याचिका हायकोर्टाने नामंजूर केल्या होत्या त्याच्याविरुद्ध जेव्हा प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं दोन हजार चारमध्ये तेव्हा तेव्हाच्या एका संवैधानिक पीठाने कॉन्स्टिट्यूशन बेंचनी पाच न्यायमूर्तींच्याच कॉन्स्टिट्युशन बेंचनी चिन्नय्या या जजमेंटमध्ये असं सांगितलं होतं की हे इतके शोषित आणि वंचित आहेत अनुसूचित जाती की त्यांच्यामध्ये पुनर्वर्गीकरण करणं हे अन्यायकारक राहील आणि नाहीतरी संविधानामध्ये तसं पुनर्वर्गीकरण करण्याची तरतूद नाही आहे अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस म्हणते त्याविषयी काही नाही आहे पण तीनशे एक्केचाळीस दोनमध्ये मध्ये अशी तरतूद आहे की जे काय करायचंय ते संसदेला करायचंय राज्याच्या विधिमंडळाला असं काही करण्याचे अधिकार नाहीत म्हणून त्या धर्तीवर किंवा त्या निकषावर चिन्नयामध्ये जे आंध्र प्रदेशमध्ये जे पुनर्वर्गीकरण राज्याच्या विधिमंडळात पारित ठरावानी करण्यात आलं होतं ते रद्द ठरवलं सुप्रीम कोर्टाने आता हे दोन जे निकाल आहेत म्हणजे दविंदर सिंगचा निकाल आणि चेन्नईयाचा निकाल हे दोन दोन्हीही न्यायनिर्णय संविधानपीठानेच दिलेले पण ते पाच न्यायमूर्ती दोन्हीमध्ये पाच न्यायमूर्ती होते आणि म्हणून जे दविंदर सिंगच्या जजमेंटमध्ये चिन्नयाच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा यासाठी सात किंवा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण पाठवावं संविधानपीठाकडे अशी शिफारस जस्टिस अरुण मिश्रांनी केली होती ज्या ज्यांनी दोन हजार वीस मध्ये ज्यांच्या जा, जे जे मुख्य असताना संविधानपीठाने दविंदर सिंगचा निर्णय दिला याचं विशेष औचित्य सध्या असं आहे की आणखी एक डेव्हलपमेंट झालेली आहे आशामध्ये म्हणजे मा या महिन्यामध्ये ऑक्टोबरमध्ये की केंद्र सरकारने ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्म सांगणाऱ्या दलितांना अनुसूचित जातींमध्ये समावेश करता येईल का यांचा याविषयी एक आयोगाची स्थापना केलेली आहे ते के जी बालकृष्ण जे माजी सरन्यायाधीश होते भारताचे त्याच्या अध्यक्षतेखाली आणि त्यावर मी वेगळे व्हिडिओ केलेत पण एक त्यातून उद्भवणारी एक बाब अशी की जर त्यांचा समावेश करायचा म्हणून म्हणलं अनुसूचित जातींमध्ये तर त्याच्यातल्या त्याच्यात जे ख्रिश्चन दलित आहेत त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या साक्षरतेमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे इतर जे अनुसूचित जाती आहेत आणि ख्रिश्चन आहे, जे दलित आहेत त्यांच्यामध्ये आज तर त्यांच्यामध्ये पुनर्वर्गीकरण करणं हे आवश्यक ठरणार आहे जेव्हा केव्हा जर समावेश करायचा असं शिफारस केली आणि सरकारने जसं ठरवलं की त्यांचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करायचा तर तेव्हा सुद्धा हे आवश्यक होईल की, की पुनर्वर्गीकरण करावं तशी मागणी होईल न होईल पण सरकारला या गोष्टीचा साकारल्याने विचार करावा लागेल याच्याविषयी अजून एक सांगणं की छिन्नयाचं जजमेंट आल्यानंतर अनेक राज्यांच्या मागणी नुसार पुनर्वर्गीकरणाची मुभा आम्हाला द्या यासाठी अनेक राज्यांनी मागणी केली आणि ते त्याची वैधता तपासून पाहण्यासाठी जस्टिस उषा मेहरा कमिशन एक नेमण्यात आलं होतं म्हणजे माजी न्यायमूर्ती उषा मेहरा यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना करण्यात आली आणि त्या आयोगाने असं सांगितलं की पुनर्वर्गीकरणाची अनेक राज्यांमध्ये अनुसूचित जातींच्या पुनर्वर्गीकरणाची आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळे कोटे देण्याची गरज आहे आणि यासाठी अनुच्छेद तीनशे एक्केचाळीसमध्ये सुधारणा व्हावी अनुच्छेद तीनशे एक्केचाळीस तीन अशी एक तरतूद करावी ज्याद्वारे राज्याच्या विधिमंडळामध्ये एक मताने जर एखादा ठराव पारित झाला पुनर्वर्गीकरणाचा तर संसदेने सुद्धा ते पुनर्वर्गीकरण मंजूर करावं अशा अर्थाचं एक प्रावधान अनुच्छेद तीनशे एक्केचाळीसमध्ये यावं असं जस्टिस उषा मेहरा आयोगाने शिफारस केलेली आहे कर्नाटकात जे उद्भवलं जस्टिस सदाशिवन कमिशन जे त्यांनी जो अहवाल दिला त्यांनी जी शिफारस केली पुनर्वर्गीकरणाची हे जे सांगितलं आता की होयला मादिगा आणि अस्पृश्य तथाकथित ज्या जाती आहेत त्यांच्यामध्ये कशा कशा टक्केवारीप्रमाणे त्यांचं विभागणी व्हावी कोट्याची अनुसूचित जातींच्या जा। हे जेव्हा सांगितलं तेव्हा सदाशिव आयोगाने सुद्धा ही शिफारस केलेली आहे कि संविधान दुरुस्ती व्हावी आणि पुनर्वर्ग अनुसूचित जातींच्या पुनर्वर्गीकरणाची परवानगी राज्यांना द्यावी किंवा संविधानामध्ये त्याविषयी काहीतरी तरतूद करावी हे सगळं जे चाललेलं आहे हे चालू असताना केंद्र सरकारनी इतर मागासवर्गीयांसाठी म्हणजे ओबीसीसाठी जस्टिस रोहिणी आयोग एक नेमलेला होता त्यांच्या शिफारशी आल्यात त्यांनी असं सांगितलंय की दोन सहा दहा आणि नऊ अशा टक्क्यांमध्ये एकंदरीत जी ओबीसी कोटा सत्तावीस टक्के आहे त्याची वाटणी करावी त्यांचं पुनर्वर्गीकरण करावं ओबीसीचं पुनर्वर्गीकरण ही हू घातलेली गोष्ट आहे त्याविषयी एका संवैधानिक आयोगाने आपला अहवाल सादर केलेला आहे अनुसूचित जतां जमात जातींमध्ये पुनर्वर्गीकरण होतं का हे बघणं आवश्यक आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनुसूचित जातींमधल्या आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातींना जे आरक्षण लागू आहे त्यांच्यातल्या ठराविक जातीच आरक्षणाचा लाभ घेतात सगळ्या सुविधांचा लाभ ठराविक जातीच घेतात अनेक जाती अशा आहेत की ज्यांना कुठल्याही प्रकारे आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही ज्यांची स्थिती सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती अत्यंत दयनीय आहे आर्थिक परिस्थितीसुद्धा वाईट आहे असं वेळोवेळे लोक मला सांगतात एक आ... एका व्हॉट्सॲप समूहावर त्यांचा नेहमी आग्रह असतो की अनुसूचित जातींचं पुनर्वर्गीकरण ही महाराष्ट्रातली सगळ्यात म्हणजे आरक्षणाची गरज आहे तर हे पुनर्वर्गीकरण होईल का शासन त्याच्या बाबतीत काय करेल केंद्र सरकार काय करेल कारण कर्नाटकामध्ये आत्ता राज्यातही भाजपचं शासन आहे केंद्रातही भाजपचं शासन आहे तर पुनर्वर्गीकरणाची जी शिफारस आहे ती शिफारस अंमलात आणण्यासाठीची सोय आहे केंद्र आणि राज्य या बाबतीत पुढं काय करतं संवैधानिक दुरुस्ती होते का आणि अजून एक याविषयी सांगणं असं की जस्टिस रमणा जे परवा सरन्यायाधीश म्हणून रिटायर झाले त्यांच्या पुढं हे प्रकरण लागलं होतं ह्या पुनर्वर्गीकरणासाठीचं सा। चिन्नय्याचं प्रकरण सात न्यायमूर्तींच्या संविधान संविधानपुठापुढं जावं म्हणून तर त्यांनी तर काही हे प्रकरण लावलं नाही पण नव्याने जे आता सुरू झालेले की संविधान संविधान पीठ वर्षभर चालावेत असं माजी सरन्यायाधीश यू यू लडित यांनी सांगितलं म्हणजे अजून ते रिटायर व्हायचे पण त्यांनी असं सांगितलं होतं की संविधान पीठ वर्षभर चालले पाहिजेत कुठले ना कुठले संविधान पीठ आणि महत्त्वाचे प्रश्न जे संविधान संविधानातील महत्वाचे प्रश्न या संविधान पीठांपुढे जात असतात तर त्या प्रश्नांचा निपटारा व्हावा यासाठी संविधान पीठाची रचना व्हावी आता हे सात लोकांचं संविधान पीठ स्थापन करण्याचे अधिकार न नवनियुक्त जे सरन्यायाधीश आहेत श्री धनंजय चंद्रचूड यांच्या अखत्यारीत राहील हे ते माझ्या वाटते आठ तारखेला ते पदभार स्वीकारतील आणि त्यानंतर पुढं काय होतं पुनर्वर्गीकरणाचं याविषयी बघणं औत्सुक्याचं ठरेल आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद माझी अशी विनंती की खुल्या वर्गातील लोकांनी जास्तीत जास्त आरक्षणाविषयीच्या तरतुदी त्याच्याविषयी काय घटनाक्रम चालू आहे सध्या त्याच्याविषयी काय चालू आहे याची माहिती करून घ्यावी म्हणून हे व्हिडिओ करतो खुल्या वर्गातील आपल्या सहकाऱ्यांना मित्रांना आणि परिचितांशी हा व्हिडिओ शेअर करावा पुन्हा एक वार विनंती की जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर परखडमत या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी परखडमतसाठी धन्यवाद